मातोश्री ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक आता सुरू झाली। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। 288 जागांवर लढण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। खासदार संजय राऊतांनी ठाकरे गटाच्या बैठकीची माहिती दिली। आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला आता वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत, ती दृश्य देखील आपण पाहतोय। तर आता उद्धव ठाकरेंचा कदाचित निरोप घेऊन आदित्य ठाकरे शरद पवारांकडे आल्याचं कळतंय। महत्त्वाची बातमी, मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक आता सुरू आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर 288 जागांसंदर्भात लढण्याविषयी महत्त्वाचा निर्णय देखील होणार आहे। खासदार संजय राऊतांनी ठाकरे गटाच्या बैठकीची माहिती दिली आहे। तर थेट जातोय मातोश्रीच्या बाहेर, अक्षय मावळे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। अक्षय, मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे, अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला आता दाखल होत आहेत। अधिकचे अपडेट नेमके या बैठकीच्या संदर्भातले काय आहेत? नक्की शिव, आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि जसं जसं निवडणुकीची जी तारीख आहे हे जवळ येत आहे तसं तसं आपल्याला मुंबईमध्ये राजकीय ज्या बैठका यांचा धडाका बघायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर थोड्या वेळपूर्वीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रमुख जे नेते आहे यांची बैठक सुरू झालेली आहे। अरविंद सावंत असेल, विनायक राऊत असेल, संजय राऊत आणि अनेक जे महत्वाचे नेते आहेत ते नेते मातोश्रीवर दाखल झालेले आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर आदित्य ठाकरे हे वायबी चव्हाण सेंटरला शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहे। आपण जर बघितलं तर काल रमेश चेन्नीथल्ला यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही मवियातील जो जागा वाटपाचा वाद आहे हा वाद अद्यापही सुटलेला नाही आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर आज जी बैठक आहे या बैठकी अंती महायुतीची जी महाविकास आघाडीचा जो जागा वाटप आहे हा जागा वाटपाचा तिढा सुटतो का? कारण महत्वाचं म्हणजे उद्या महाविकास आघाडीचा जो जागा वाटप आहे जागा वाटप होणार आहे आणि आज जो आहे तो शेवटचा दिवस आहे। त्यामुळे या बैठकीअंती आता महाविकास आघाडीतील जो संपूर्ण जागा वाटप आहे याचा वाद सुटतो का हे बघावं लागणार आहे। शुभम, अक्षय तुम्ही आमच्यासोबत तसेच जोडलेला हा वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेरून मीनाक्षी आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जातात, अधिकचे अपडेट आपल्याला त्या देतात। मीनाक्षी, आदित्य ठाकरे सध्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत, शरद पवार त्या ठिकाणी उपस्थित आहे, अनेक नेते देखील आज शरद पवारांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटरवर पोहोचत आहेत। शरद पवारांच्या पक्षाची देखील एक महत्वाची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे आणि आता आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला दाखल झालेत, नेमकं कारण काय या भेटीचं? नक्कीच शुभम, आपण पाहतोय की महायुती असो किंवा मग महाविकास आघाडी असो संपूर्णतः आपण पाहतोय की बैठकांचं सत्र सुरू आहे आणि जागा वाटपांना कुठेही अनेक जागांचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे। खरं पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे असतील किंवा मग अनिल परब असतील हे स्वतः या ठिकाणी वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत। विदर्भातील काही जागांवरचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही आहे, मात्र आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली। मात्र आदित्य ठाकरे या ठिकाणी आले, सर काय झालं रात्री पण नाशिक पश्चिमवरून वाद झाला संजय राऊत आणि नाना पटेल लागेल लागेल अरे लागेल काही नाही, एक दोन जाहीरनाम्याचे जे मुद्दे होते ते चर्चेला आलेलो बस, बाकी काही नाही। आजचा एक संजय राऊत नाना पटोले यांच्यात वाद झाला, चला आता चला संजय राऊत आदित्यजी वाद तिढा सांगा सांगा तुम्ही बाहेर सांभाळ मागे तर आदित्य ठाकरे हे देखील आता माध्यमांशी संवाद साधत होते। ही थेट लाईव्ह दृश्य देखील आपण पाहतोय। अनिल परब देखील आदित्य ठाकरेंच्या सोबत उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जाहीरनाम्याच्या संदर्भातले एक दोन तीन विषय होते आणि त्या विषयांना अनुसरूनच शरद पवारांची भेट घेतल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर दिलेली आहे। आताची ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मीनाक्षी, आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेल्या आहेतच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।